एसएनच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मी अश्विनी कपले घेऊन आली आहे या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्र. तर पाहूया या आठवड्यातील चालू घडामोडीतील विशेष बातमीपत्राची हेडलाईन. चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा स्थगित. आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने बोप्पापूर येथे व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन. फिनले मिल प्रशासनाच्या कार्यप्रणालीच्या विरोधात कामगारांचे विविध मागणीसाठी उपोषण. व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर मध्यरात्री उपोषण मागे. श्री बालवीर गणेश मंडळ अचलपूरच्या वतीने हाडपग गणपती स्थापना व विसर्जनाचे आयोजन संपन्न. आणि फिनले मिल अचलपूर येथे वयोवृद्ध नागरिकाचा घर पडून अकस्मात मृत्यू. चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा स्थगित. चिखलदरा येथील देवी मंदिराच्या पायऱ्या नादुरुस्त असल्याने नवरंग मंडळाच्या निर्णयानुसार वार्षिक नवरात्री पदयात्रा रद्द करण्यात आली. चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा रद्द. चिखलदरा येथील देवी मंदिराच्या पायऱ्या नादुरुस्त असल्याने नवरंग मंडळाच्या निर्णयानुसार वार्षिक नवरात्री पदयात्रा रद्द करण्यात आली. चिखलदऱ्याचा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा काही भाग पाण्याने वाहून गेला आहे. या अडचणीमुळे अचलपूर, परतवाडा व अमरावती जिल्ह्यामधील लोकांना या पदयात्रेचा लाभ घेता येणार नाही. ही आपणा सर्वांसाठी एक शोकांकिका आहे. या पायऱ्या ढासळल्यामुळे ही पदयात्रा स्थगित करण्यात आली आहे. जय माताजी. नवरंग नवदुर्गा उत्सव मंडळ, महावीर चौक, पेन्शनपुरा, परतवाड़ा. इस पदयात्रा का जो आयोजन मंडल ने किया था, पदयात्रा का ये नवा वर्ष था, लेकिन चिखलदरा की जो देवी मंदिर की जो सीढ़ियाँ है वो धस जाने के वजह से यह आयोजन इस वर्ष रद्द किया गया है. कृपया सभी भावी भक्त इस विषय को सकारात्मक सोच के साथ अपनाएं और माँ जगदम्बा हमेशा हमारे साथ रहे, ऐसी हमें कामना करनी है. और इस वर्ष जो नवरात्र हम लोग मना रहे हैं, उस नवरात्र में हर भक्त को इस यात्रा को, जो आज हम इस यात्रा को नहीं कर पा रहे हैं, इसका दुख मंडल के सभी सदस्य को है. आज अचलपुर परतवाड़ा में इस पदयात्रा की जो चर्चा हो रही है और इसका जो कारण है, इस विषय में परतवाड़ा वासी, अचलपुर वासियों को काफ़ी दुख हो रहा है कि इतना अच्छा आयोजन स्थगित करना पड़ा. लेकिन भक्तों की सुरक्षा को देखते हुए यह निर्णय लेना ज़रूरी था, क्योंकि वो पायरियों की जो स्थिति है वो इतनी गंभीर है कि वो पायरी के नीचे करीबन 20 फुट का गड्ढा पड़ चुका है और उसके ऊपर यदि भक्तगण जाते हैं तो वहाँ पर दुर्घटना होने की 100% संभावना बनती है. इसीलिए धारणी SDO, धारणी SDPO, धारणी चिखलदरा, धारणी थानेदार, वैसे ही चिखलदरा के तहसीलदार, चिखलदरा के थानेदार, चिखलदरा नगरवासी, नवरंग मंडल के सभी सदस्य वहाँ थे. और कल दोपहर 12 बजे से 4:30 बजे तक जो मीटिंग चली, उस विचार विमर्श में यह निर्णय निकला कि यह यात्रा स्थगित करनी पड़ेगी, क्योंकि कलेक्टर साहब ने जो एक इन्वेस्टिगेशन टीम सोमवार के दिन भेजी थी, उसके बाद में सार्वजनिक बांधकाम विभाग, उनकी भी टीम वहाँ आके गई. अम्मा देवी संस्थान अमरावती, उनके जो एक्सपर्ट्स हैं वो भी वहाँ पे आके गए. तो उनका सभी लोगों का यह निष्कर्ष निकला है कि इस वर्ष पदयात्रा न हो, और यदि पदयात्रा होती है तो उस पायरी का जो नुकसान हुआ है उसके वजह से यहाँ पर दुर्घटनाएं होने की काफ़ी संभावनाएं थी. इसी को ध्यान में रखते हुए, भक्तों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए, बड़े दुख के साथ यह निर्णय लेना पड़ा हम लोगों को
कि इस वर्ष की पदयात्रा जो है वो हमें रद्द करनी पड़ी। यदि किसी को इस पदयात्रा की पूर्णता जानकारी चाहिए तो हमारे पास में वहाँ की जो मीटिंग हुई वो मीटिंग की पूर्ण कॉपी हमारे पास में है, जिसमें धारणी से जो पदाधिकारी, जो प्रशासकीय अधिकारी जो पधारे थे, उनके सही के साथ में हमारे पास में जो मिनट्स की कॉपी हमारे पास है वो हम सभी को, जो भी हमारे पास में आएगा उनको हम दे सकते हैं। इसका अनुचित अर्थ ना निकाले और यह जो आयोजन है माँ जगदम्बा की यदि कृपा हुई तो आने वाले वर्ष भी चलता रहेगा, लेकिन इस वर्ष जो वहाँ पे घटना हुई है उसके वजह से हम लोगों ने इसको स्थगिति दी है। माता रानी के चरणों में पदयात्रियों के लिए जो लंगरदाता इसमें सेवा देते थे उन सभी लंगरदाताओं का नवरंग मंडल की ओर से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और उन्हें मैं ये कहना चाहूँगा कि वह जिन्होंने नवरंग मंडल पर इतना विश्वास 8 साल से बताया है, 9 वर्ष की पूर्ण पदयात्रा की तैयारी हो गई थी लेकिन ये घटना की वजह से हम लोगों ने सभी को इस बात की सूचनाएं दी है, फिर भी लोगों के मन में ये शंका है कि यह आयोजन बंद नहीं होना चाहिए, लेकिन जो चीज़ हमारे हाथ में नहीं है वह चीज़ हम नहीं कर सकते। और जो लंगरदाता इस आयोजन को सफल बनाने के लिए जो रात दिन मेहनत करते हैं उन सभी को फिर से नवरंग मंडल की ओर से मैं बहुत बहुत आभारी हूँ और ऐसा ही नवरंग मंडल के ऊपर सदैव विश्वास बनाए रखे यही कामना करता हूँ। आने वाली 24 सितंबर को जो पदयात्रा थी वह पदयात्रा का हम लोगों ने स्थगित कर दी है, इस बात की जानकारी कृपया सभी पदयात्री और सभी भक्तगण ले और सभी को इसकी जानकारी दे। और इसी के साथ साथ में हम सब लोग इस पदयात्रा की जो स्थगिति हुई उसको सकारात्मक दृष्टि से हम सोचे। अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या बोपापूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण मंडळ कार्यालय येथे विशेष उद्बोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पाहूया या कार्यक्रमाचे विस्तारित स्वरूप। अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या बोपापूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण मंडळ कार्यालय येथे विशेष उद्बोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सुरेश पवार, अरविंद कडू, नितीन आष्टुनकर, चेतन कोनेकर, मनीष भाऊ प्रामुख्याने उपस्थित होते। यामुळे उपस्थित या व्यक्तिमत्व मार्गदर्शन कार्यक्रमाला गावकरी, विद्यार्थी, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मेरठच्या फॉर्म्युला या विषयावर उद्बोधन करून व्यक्तिमत्व विकास व ताणतणावातून सुटका कशी करावी याबाबत विवेक ढोबा यांनी सुरेख असे मार्गदर्शन केले। यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिक सहभागी झाले होते। शानू खानसह श्याम गुप्ता, एसएन न्यूज, भोपाळ। बोलला फार सुंदर, फक्त समजलं काही कस काही ऐसा चाहिए आप लोगों को। अच्छा आप मुझे बताओ, अगर आप लोग मेरे साथ बात नहीं करोगे, आपके प्रॉब्लम्स बताओगे नहीं, तो आपको सॉल्यूशन मिलेगा? आप डॉक्टर करने जाते हो कभी? कभी गए होंगे ना? डॉक्टर के सामने जाके सिर्फ ऐसे बैठ जाते हैं? वो बेचारा बहुत घूरता है, दवा दे देता है कि बीमारी बताना पड़ता है, बताना पड़ता है। ठीक है, तो हम एक रूल बना लेते हैं, एग्रीमेंट करते हैं कि हम ऐसा हाथों पर होता है कि देखो आपका, सब लोग देखो, ऐसा लेके जाओ और ऐसा क्यों? देखो बहुत लोगों ने यहाँ आने का सोचा, सारे लोग नहीं आ पाए, कुछ ही लोग आए क्योंकि वो बदलना चाहते हैं, बाकी लोग वैसे ही जीना चाहते हैं। तो ये आपके लिए एक बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है, एक फार मोटी संधि है जो तुम्हें
कॅश करायला इथे आले आहे, मग तुम्ही जर ऍक्टिव्हिटीत पार्टिसिपेट नाही केला तर तुम्हाला काही फायदा होईल का? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय बनवावं लागेल? या बातमीपत्रानंतर घेऊया एक ब्रेक. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर आजच्या हेडलाईनवर. चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा स्थगित. आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने बोप्पापूर येथे व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन. फिनले मिल प्रशासनाच्या कार्यप्रणालीच्या विरोधात कामगारांचे विविध मागणीसाठी उपोषण. व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर मध्यरात्री उपोषण मागे. श्री बालवीर गणेश मंडळ अचलपूरच्या वतीने हाडपग गणपती स्थापना व विसर्जनाचे आयोजन संपन्न. आणि फिनले मिल अचलपूर येथे वयोवृद्ध नागरिकाचा घर पडून अकस्मात मृत्यू. परंपरा तोच विश्वास. एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा एसएनच्या बातमीपत्रात स्वागत आहे. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. अचलपूर शहरातील विदर्भ मिल येथे कार्यरत कामगारांच्या समस्या निकाळी निघत नसून प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत गिरणी कामगार संघाच्या भारतीय मजदूर संघातील कामगारांनी 19 सप्टेंबरपासून फिनले मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले होते. हे उपोषण व्यवस्थापक यांच्या आश्वासनानंतर रात्री उशिरा 11:30 मागे घेण्यात आले. अचलपूर शहरातील विदर्भ मिल येथे कार्यरत कामगारांच्या समस्या निकाळी निघत नसून प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत गिरणी कामगार संघाच्या भारतीय मजदूर संघातील कामगारांनी 19 सप्टेंबरपासून फिनले मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले होते. हे उपोषण व्यवस्थापक यांच्या आश्वासनानंतर रात्री उशिरा 11:30 मागे घेण्यात आले. फिनले मिल येथील कामगार धनंजय लवाडेसह 5 कामगार उपोषणास बसले असून त्यांच्या समर्थनार्थ अनेक कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. फिनले मिल प्रशासनाकडून काही कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपात नियुक्ती देण्यात आली असली तरी वेतनाची रक्कम मात्र अत्यंत कमी आहे. त्याचप्रमाणे अस्थायी कर्मचाऱ्यांना रोजगार दिला जात नाही. महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत तर काही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कुठलीच व्यवस्था फिनले मिलमध्ये दिसून येत नाही. चुकीच्या पद्धतीने कामगारांना विश्वासात न घेता ॲग्रीमेंट करणे, विनाकारण कामगारांचे खातेबदल करणे, कामगारांना कामावरून परत पाठवणे अशा अनेक समस्यांच्या अनुषंगाने येथील कामगारांनी हे उपोषण सुरू केले आहे. यावेळी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष अभय मातने, धर्मा राऊत, धनंजय लवाडे, अमोल पारवे, अंकित कमाविसदार, अक्षय भंबोरे, सुनील कावरे, संगपाल शेगोकार, संदीप मांडेकर व इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्याम गुप्तासह अजय लाडोळे, एसएन न्यूज, परतवाडा. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत प्रचंड दरवाढ होत आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 79.49 रुपये तर डिझेलचे प्रति लिटर 62.26 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची देखील शासनाने थट्टा चालवली आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीची कामे सोडून सेतू केंद्रावर तत्काळच उभे राहावे लागत आहे. याकरिता काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. सध्या इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत प्रचंड दरवाढ होत असून याचा फटका सर्वसामान्य जनतेलाही होत आहे. राज्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 79.49 रुपये तर डिझेलचा प्रति लिटर 62.26 रुपये इतका झाला आहे. गेल्या 2.5 महिन्यात पेट्रोलच्या दरात 16 रुपयाची तर डिझेलच्या दरात 4 रुपयाची वाढ झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची देखील शासनाने थट्टा चालवली आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीची कामे सोडून सेतू केंद्रावर तत्काळच उभे राहावे लागत आहे. शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज द्यावेत व पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे.
तसेच या दरवाढीचा थेट परिणाम उद्योग व्यवसायावरही होत असून मालवाहतूकही महागली आहे. या निर्णयामुळे महागाईत प्रचंड वाढ होऊन सर्वसामान्याचा खिसा मोठ्या प्रमाणात कापला जात आहे. अगोदरच महागाईने होरपळून निघालेल्या जनतेवर सरकारने लादलेली ही पेट्रोल डिझेल दरवाढ अन्याय आहे. त्यामुळे शासनाने वर नमूद केलेली सर्व प्रकारची दरवाढ आणि करवाढ तातडीने मागे घ्यावी आणि जनतेच्या खालील मागण्यांची पूर्तता तातडीने करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन अरुण वानखडे, राजा टवलारकर, साजिद फुलारी, कैलाश आवारे, श्रीकांत झोडपे, राजेश गोरले आदी यांनी केले. राम गुप्तासह शानू खान, एसएन न्यूज, परतवाडा. काँग्रेस पार्टी की ओर से हम एसडीओ साहब को निवेदन देने आए हैं कि भाई ये जो महंगाई बढ़ी है ये महंगाई कम होना चाहिए. शेतकऱ्या के जो आत्महत्या हो रहे हैं वो आत्महत्या थमना चाहिए. आज तक जो सरकार ने बोला है कि हम शेतकरी का कर्जा दे रहे कर्जा दे रहे, अभी तक एक पैसा किसी को मिला नहीं. वो कर्जा कब मिलेगा ये सरकार जाने के बाद ही मिलेगा ऐसा मुझे लगता है. आज जो भी चल रहा है ये सब कांग्रेस में जितने भी काम किया वही कांग्रेस के काम आगे आगे कर रहे इन लोगों ने. आज आम्ही इथं एसडीओ कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकारच्यामध्ये जे भाववाढ झालेले आहेत ह्या भाववाढीमुळे पूर्ण आम जनता त्रस्त आहे. पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, गॅस महागला, सर्व गोष्टी महागल्या असून आम्ही याचा निषेध करत आहे. ह्या काँग्रेस पार्टी के सारे पदाधिकारी और सभी जो भी काँग्रेस पार्टी के लोग हैं आज ये महंगाई के इसमें ये निवेदन निषेध करने के लिए यहाँ आए हुए है. और सभी का, काँग्रेस पार्टी का सभी लोगों का कहना है कि ये महंगाई कम होना चाहिए. और सबसे पहले आज काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल दरवाढीचा आणि या महागाईचा विरोध म्हणून एसडीओ साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि ह्या जनता पार्टी सरकारनं जे सबसिडी होती आता नवीन त्यांनी नवीन आणले की आता गरिबांची जे साखर भेटत होती 3-4 किलो महिन्याची तेसुद्धा त्यांनी आता या येण्यापासून बंद केलेली आहे. म्हणजे सबसिडी जे नावाचे राहणार आहे हे येणाऱ्या 1.5-2 वर्षात कोणचीच सबसिडी गरीबाले म्हणा की मोठ्या माणसाला म्हणा की कोणालाही हे सबसिडी कोणचीच भेटणार नाही. यांचा हाच ध्येय आहे की हे सबसिड्या वगैरे सर्व कमी करा. जे भ्रष्टाचारमुक्त, काँग्रेसमुक्त अशा अनेक वल्गना करून जनतेमध्ये धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये ज्या भेदभाव करून हिंदू मुस्लिम असे विनाकारणचे, कारण की हा पक्ष काँग्रेस पक्ष आम्ही त्याच्याही याच उद्देशाने जुळलो. आम्ही हिंदू नाही काय, सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. आता फक्त मला एकच मुद्दा सांगायचा आहे. मी परतवाडा सोसायटीचा अध्यक्ष आहे 10 वर्षापासून. मागच्या वर्षी इथं आपण जवळपास कर्ज देतो तालुक्यात, कोणी स्टेट बँकेतनं घेते, कोणी पंजाब बँकेने घेते, कोणी कोऑपरेटिव्ह बँकेने घेते. तर ज्या मोदीला जे 2000-1000-500 नोटा बंद केल्यानंतर बहुतेक आपल्या तालुक्यामध्ये संत्रा बागायतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या संत्र्याचे इतके हाल झाले की 1.5 महिना पूर्ण व्यवहार बंद होता. म्हणजे व्यापाऱ्याजवळही पैसे होते, आपल्या शेतकऱ्यालाही ते पैसे चालत होते, परंतु गिरायकाजवळ पैसे नव्हते. त्याला लाईनीत 2000 रुपये काढायसाठी त्याला लाईनीत लागत होते. आणि बाकी जीवनावश्यक वस्तू ज्या सर्व आहेत याचे भाव वाढत चालले. एकीकडे शेतकऱ्यावर आघात करून आले, दुसरीकडे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून आले. या सरकारमध्ये ना कर्मचारी खुश आहे, ना शेतकरी, ना व्यापारी. ह्या सर्वांची पिळवणूक करून फक्त 3-4 लोकांना जे सरकार पाठीशी घालत आहे, तिच्यात अदानी असो, अंबानी असो किंवा अधिक कोणी असो. श्री बालवीर गणेश मंडळाच्या वतीने हाळपक गणपतीची स्थापना दरवर्षी केल्या जाते. ही स्थापना पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येते, तर या गणपतीचे विसर्जन अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी करण्यात येते. या गणपतीची स्थापना 13-14 दिवस अशी असते. श्री बालवीर गणेश मंडळाच्या वतीने हाळपक गणपती स्थापना केल्या जाते. ही स्थापना दिलदारपुरा अचलपूर येथे दरवर्षी करण्यात येते. हाळपक गणपतीची स्थापना पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येते, तर या गणपतीचे विसर्जन अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी करण्यात येते. या गणपतीची स्थापना 13-14 दिवस अशी असते. ही परंपरा 60-65 वर्षापासून सुरू आहे. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल सदापडे, अध्यक्ष नितीन सोनपरोते व सदस्य अभिजित सदापडे, तसेच मुकेश काकडे, अतुल केदारे, कमलेश बाकडे, विजय खडगे आदींचा सहभाग आहे. आमच्या मंडळाचे नाव बालवीर गणेश मंडळ हे असून गेल्या 60-65 वर्षापासून आमच्या दिलदारपुऱ्यामध्ये ह्या हाळपक गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. निरंतर स्थापना करण्यात आहे.
आणि गे 10 ते 12 दिवस या मंडळाची स्थापना असते गणपतीची, आणि 10 ते 12 दिवसात अनेक भक्तिमय कार्यक्रम होतात, भजन होतात, कीर्तन होतात, आणि महाप्रसादाचा एक कार्यक्रम मुख्य असतो आमच्या मंडळाकरता. त्या कार्यक्रमाला आमच्या मंडळात सर्वात जास्त मान दिला जातो. आणि आमच्याला पुऱ्यात लहान 5 वर्षापासून ते गेल्या 70 वर्षापर्यंत सर्व मंडळी बाया मंडळी आमच्या मंडळाला सहकार्य करतात. सहकार्यच करत नाही तर आमच्या पुऱ्यामध्ये पूर्ण एक भक्तिमय वातावरण असते. भक्तिमयच नसून तर पूर्ण भक्तिमय वातावरण असते. आणि आमच्या मंडळात सर्व सदस्य हे एकदम मनापासून कार्यक्रमाला साथ देतात. आमच्या बालवीर गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल सदापडे आहे, उपाध्यक्ष नितीन सोनपोरते आहे, आणि बाकी हे सर्व कार्यकारी मंडळी आहे. अचलपूर येथील छोट्या चाळीतील वयोवृद्ध नागरिक लालचंदजी चंदन बटवे यांचा अतिपावसामुळे घरपळून अकस्मात मृत्यू झाल्याची घटना 21/9/2017 रोजी घडली. फिनले मिल येथील अचलपूर चाळीत इथले वयोवृद्ध नागरिक लालचंदजी चंदन बटवे यांचा अतिपावसामुळे घरपळून अकस्मात मृत्यू झाला. या चाळीची जी दयनीय अवस्था आहे, यांना पक्के घर मिळावे म्हणून अनेक विविध स्तरावरून प्रयत्न झाले, परंतु आज प्रशासनाला जाग यायला हवा. आज एक वयोवृद्ध नागरिकाचा इथे मृत्यू झाला. येथे जवळपास 200 ते 250 घर आहेत. जर अशीच परिस्थिती इथे असली तर अजूनही इथे मोठमोठ्या घटना घडू शकतात. सरकारने व नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि या लोकांचा अतिशय महत्त्वाचा व त्यांचा जीवाशी बेतणारा प्रश्न सोडवावा, अशी त्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. श्याम गुप्तासह शानू खान, SA News, परतवाडा. आज चाळीत इथले वयोवृद्ध नागरिक श्री लालचंदजी चंदन बटवे यांचा अकस्मात या अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे घर पडून मृत्यू झाला. या चाळीची जी दयनीय अवस्था आहे, याबद्दल अनेक स्तरावर यांना पक्के घरं मिळाले पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांनी विविध स्तरावरून प्रयत्न झाले, परंतु काही तांत्रिक अडचणी NTC त्यात ताकद असल्यामुळे यांची घरे होऊ शकली नाही. परंतु आज प्रशासनाला या बाबतीत जाग यायला हवी की आज एक वयोवृद्ध व्यक्ती इथं वारला. इथे जवळपास 200-250 घरं वास्तव्यास आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर एखाद्या दिवशी एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता इथे आहे. म्हणून मी प्रशासनालाही विनंती करेल की आणि नगरपरिषद प्रशासनालाही त्यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी विनंती करेल की यांना यांची घरे व्यवस्थित सुव्यवस्थित स्थितीत घरकुल योजनेत त्यांना समाविष्ट करून मिळायला हवी, आणि जेणेकरून याच्यानंतर कोणती मोठी अशी अप्रिय घटना घडणार नाही, याला या घटनेला इथच्या जनतेला सामोरं जावं लागणार नाही, त्यांच्या मनात धास्ती राहणार नाही की किमान मी माझ्या ज्या घरात बसलो आहो त्या घरात माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल अशी घटना इथे घडू नये. म्हणून सरकारने आणि नगरपरिषद प्रशासनाने याच्या इकडे लक्ष द्यावं आणि या लोकांचा हा अतिशय महत्त्वाचा आणि त्यांच्या जीवाशी बेतणारा प्रश्न सोडवावा. हे होते आजचे विशेष बातमीपत्र. तर पुन्हा भेटूया रविवारी रात्री 9 वाजता नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा स्थगित. आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने बोप्पापूर येथे व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन. फिनले मिल प्रशासनाच्या कार्यप्रणालीच्या विरोधात कामगारांचे विविध मागणीसाठी उपोषण. व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर मध्यरात्री उपोषण मागे. श्री बालवीर गणेश मंडळ अचलपूरच्या वतीने हाडपग गणपती स्थापना व विसर्जनाचे आयोजन संपन्न. आणि फिनले मिल अचलपूर येथे वयोवृद्ध नागरिकाचा घर पडून अकस्मात मृत्यू.